नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. चैत्र महिना सुरू आहे. या महिन्यात कैरीची डाळ हमखास करतात. साधी सोपी रेसिपी आहे. चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाला कैरीची डाळ किंवा आंबा डाळ बनवली जाते. चला तर मग बघूया अतिशय चविष्ट अशी कैरीच्या डाळीची रेसिपी. कैरीची डाळ बनवण्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे. त्याची साल काढून घेऊ. साल काढून घेतली. आता ही कैरी किसून घेते. ही डाळ चैत्र महिन्यातच केली पाहिजे असं नाही, रोजच्या जेवणात सुद्धा याचा समावेश करू शकता. अर्धा कप चण्याची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवली होती, त्याचं पाणी काढून घेतले. ही डाळ छान भिजली आहे. डाळ भिजल्यानंतर फुगून जास्त होते. ही डाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ. डाळीमध्ये 1/2 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या तर तोडून घालते. खूप तिखट होणार नाही, नुसती आंबा डाळ खाल्ली तरी खाता आली पाहिजे. त्यानुसार हिरवी मिरची घालायची. 2 लसूण पाकळ्या घालते. चवीनुसार 1/2 चम्मच मीठ घालते. 1/2 चम्मच साखर घालते. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर साखर नाही घातली तरी चालेल. यामध्ये पाणी न घालताच बारीक करायचं आहे. मिक्सर फिरवायचा, बंद करायचा, परत फिरवायचा, बंद करायचा, अशा प्रकारे जाडसर भरट करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये बारीक करताना डाळ अगदीच कोरडी वाटली तर अगदी थोडं पाणी घालू शकता. अशा प्रकारे जाडसर भरट करून घेतली. डाळ बारीक करताना अजिबात पाणी वापरलेलं नाही. ही डाळ एका भांड्यात काढून घेते. या डाळीमध्ये किसलेली कैरी घालून घेऊ. जेवढी डाळ घेतली त्याच्या निम्मी कैरी घालायची आहे. मी इथे 1/2 कप डाळ घेतली होती, त्यामध्ये 1/4 कप कैरी घालते. हे प्रमाण परफेक्ट आहे. काही कैरी खूप आंबट असतात तर काही कमी आंबट असतात. त्यानुसार जास्त आंबट असेल तर कमी आणि कमी आंबट असेल तर जास्त कैरी घातली तरी चालेल. कैरीच्या किस डाळीमध्ये छान मिक्स करून घेते. आता याला खमंग तडका देऊ. तडका पॅनमध्ये 1 चम्मच तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये 1/2 चम्मच राई घालते. राई छान तडतडू द्यायची, त्यामुळे त्याचा खमंगपणा फोडणीत उतरतो. राई तडतडली. आता यामध्ये 1/2 चम्मच जिरं घालते. कढीपत्त्याची 9 ते 10 पानं घालते. 1 लाल मिरची आणि चिमूटभर हिंग घालते. इथे मी गॅस बंद करते. आता फोडणीमध्ये 1/2 चम्मच हळद घालते. कडकडीत तेलात हळद घालायची नाही, त्यामुळे हळद करपते. ही फोडणी कैरीच्या डाळीमध्ये घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. डाळीला सुंदर रंग आला आहे. सुवास पण छान सुटला आहे. यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालू. मिक्स करू. अगदी परफेक्ट अशी आंबा डाळ तयार आहे. आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशा सुंदर चवीची ही डाळ लागते. ही आंबा डाळ फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस टिकते. मला तर खूप आवडते. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.